नमस्कार, आज आपण असल महाराष्ट्रीयन रेसिपी ती म्हणजे झुणका भाकरी बनवणार आहोत। तर हा झुणका खूप खमंग आणि टेस्टी बनतो, तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा, पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा, छोट्या छोट्या टिप्स आहेत। तर मी हे साहित्य कोणत्या क्रमाने वापरले ते पहा, तर या क्रमाने खूप टेस्टी बनतो। तर पहिल्यांदा मी इथे लसूण आणि मिरचीचा नव्हे तर कोथिंबिरीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता आपण ही कढई तापत ठेवलेली आहे, गॅसवरती आपण गॅस ऑन करून कढई तापवून द्यायची आहे। आणि कढई तापल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे खाद्यतेल, कोणतंही खायचं तेल जे तुम्ही वापरत असाल घरी तेच आपण वापरायचं आहे। तर 2 चमचे मी घातलेले आहे याच्यामध्ये। आणि कांदा ह्या प्रकारे मी चिरून घेतलेला आहे, पातळ कांदा उभा चिरलेला आहे। आता आपण जिरे मोहरीची फोडणी करत आहोत, याच वेळेस आपण हिंग घालू शकता। जिरे मोहरी आणि चिमूटभर हिंग ॲड करायचं आहे। कढीपत्त्याचे 1/2 पाने आहेत। तर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता आपण कांदा ॲड करत आहोत। कांदा हा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे, नरम झाला की त्याला क्रिस्पी बनवायचा नाही कांद्याला। नेहमीच्या भाजीमध्ये आपण कांदा एकदम तांबूस रंगावरती भाजतो, तसा हा भाजून द्यायचा नाही। थोडा नरम झाला की आपण याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत। आपण रोजच भाज्या खातो, मग कंटाळा येतो कधी कधी भाज्या खायचा, तेव्हा आपण अशा प्रकारे बेसनचा चमचमीत झणझणीत असा छान झुणका भाकरीचा मेनू ट्राय करा आणि खूपच छान ही रेसिपी झटपट होणारी आहे। तर बेसनचा पिठाचा आपण इथं झुणका बनवत आहे। या प्रकारे आपण थोडा कांदा परतून घ्यायचा आहे, 1-3 मिनिट याला परतवायचं आहे मीडियम आचवरती। पाहू शकता आपण हा कांदा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे। तर आत्ताच आपण ॲड करत आहोत हे लसूण आणि कोथिंबिरीचा ठेचा। तर याच्यात मी मिरची काप करून घेतलेली आहे, काप केलेली मिरची घालणार आहे। मला मिरचीचाही फ्लेवर आला पाहिजे, हिरव्या मिरचीचाही फ्लेवर थोडा लागला पाहिजे आणि लाल तिखटावरती मी करणार आहे। लाल तिखट, तांबडं तिखट आम्ही बोलतो त्याला, त्याच्यामध्ये वेगळं गरम मसाला वगैरे काही नसते, फक्त नुसती मिरची पावडर आणि धना जिरा पावडर असे घालून ती लाल तिखट बनवलेलं आहे। आणि या तिखट मिरची आत्ता आपण या स्टेजला त्याच्यात बेसन ॲड करत आहोत। हे मी 4 माणसासाठी क्वांटिटी घेतलेली आहे। तर 1 वाटी बेसनामध्ये आपण हे बनवत आहोत। आता बेसन याच्यात या तेलावरती खमंग भाजायचं आहे, थोडं याचा चांगला सुगंध या लागला की आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत, पण ते थोडंच पाणी घालणार आहोत। आता मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे लाल तिखट 2 चमचे, 2 टीस्पून लाल तिखट घातलेलं आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। याच्यामध्ये कांद्याची किंवा लसणाची पात आपण ॲड करू शकता। पहा आता छान भाजलेलं आहे आणि मी पाणी 1 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, तर ते पाणी आपण या प्रकारे असं शिंपडून घ्यायचं आहे। 1-3 सेकंद आपण याला चांगलं परतून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, कारण ते शिजलंही पाहिजे चांगलं, बेसन चांगलं शि पाहू शकता आपण या प्रकारे। याच्यात अजून पाणी आपण राहिलेलं ॲड करत आहोत, 1/2 वाटी पाणी आपण त्यानंतर ॲड केलेलं आहे। 1 वाटी बेसनासाठी 1 पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे गरम पाणी,
आणि एकदम मंद आचेवरती आता आपण याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजून द्यायचं आहे. पहा आता इथे हा आपला बेसनचा झुणका मस्त तयार झालेला आहे. खमंग खुशबू येत आहे. वा वा किती फ्लेवर छान येतो आहे याचा. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आपण असे पेरून घेत आहोत. मस्त छान खुशबू येते. आणि गरमागरम भाकरीसोबत खा किंवा कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. जर आपल्या प्रवासात न्यायचं असेल तर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करू नका. आणि या प्रकारे आपण बेसन भाजून केलेला हा झुणका खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पहा एकदा ही अशी आपली मी पिठलं बनवलेलं नाही तर मी झुणका बनवलेला आहे. आणि लवकरच माझ्या चॅनेलवर स्वादिष्ट असं पिठल्याची रेसिपी मी अपलोड केली करत आहे. आणि तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट लागते. अशा प्रकारे पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल. धन्यवाद.